श्री क्षेत्र वडू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या 330 व्या बलिदान स्मरण दिनी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचे समाधीस्थळ असलेल्या श्री क्षेत्र वडू बुद्रुक येथील शंभू छत्रपतींच्या 330 व्या बलिदान स्मरण दिनानिमित्त शंभूराजांची समाधी कवी कलश वीर शिवले यांच्या समाधीवर महाअभिषेक सकाळी 6 वाजता होणार आहे. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने महिनाभर बलिदान मास पाळण्यात येत असतो. या बलिदान मासाची सांगतामुख पदयात्रेने सकाळी 7 वाजता होणार आहे. सकाळी 8:30 वाजता शासकीय पूजा जिल्हाधिकारी नवल किशोर राम आणि पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. त्यानंतर धर्मवीर श्री शंभू छत्रपती पुण्यस्मरणानिमित्त हभप देहूकर यांचं कीर्तन होणार आहे. समाधीस्थळावर KM हॉस्पिटल यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचं आयोजन सुद्धा करण्यात येणार आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी राजांचा बलिदानाचा दिवस दिनांक 5 एप्रिल 2019 ह्या दिवशी साजरा होत असताना सर्व शंभू भक्तांनी यावे असं ह्या ठिकाणी आवाहन करतो. आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान ह्या दिवशी ग्रामपंचायत वडू बुद्रुक आणि ग्रामस्थ यांच्या वतीनं जे कार्यक्रमाची रूपरेषा ठेवलेली आहे ती रूपरेषा एक थोडक्यात सांगतो. सकाळी 6 वाजता धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज कवी कलश आणि शिवले समाधीचा महाअभिषेक होईल. त्यानंतर 7 वाजता महाराजांची कधी निघालेली अंत्ययात्रा त्या दिवशी हजारोंच्या संख्येने गावामधून मुखपदयात्रा काढण्यात येईल. आणि 8:30 वाजता माननीय पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर रामसाहेब यांच्या हस्ते शासकीय पूजा होईल. त्यांच्याबरोबर आपले पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय संदीपजी पाटील साहेब, तहसीलदार साहेब, त्याचप्रमाणे DYSP साहेब आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक असं सर्वांच्या वतीनं शासकीय महापूजा होईल. आणि त्यानंतर सकाळी 9 ते 11:30 वाजता देहूचे हरिभक्त पारायण मोरे महाराज यांचं कीर्तन होईल. आणि त्यानंतर 11:30 वाजता समाधीवर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी होईल. आणि त्यानंतर 12 वाजता गृहविभागातर्फे देणारी शासकीय मानवंदना होईल.